निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सध्याचं बजेट हे निराशावादी आहे, त्यात कुठलीही जबाबदारी जोखीम व उत्तरदायित्व न पाळता सादर केलेले बजेट आहे. कोरोना काळामुळे संपूर्ण अर्थचक्र यंत्रणा ठप्प असताना पैसे कोठून उभे करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. आरोग्य व संरक्षण क्षेत्रासाठी कुठलीही विशेष तरतूद यामध्ये केली गेली नाहीये. केवळ 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर केलं असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे. गेले 1 वर्ष कोरोना काळात संपूर्ण अर्थचक्र यंत्रणा ठप्प झाली असताना हा पैसा कुठून आणणार, आणि याच्यामध्ये आज ह्या परिस्थितीमध्ये आरोग्य क्षेत्र आणि संरक्षण या दोन विषयी एक अपेक्षा होती, कारण दोन्ही विषयी आज क्रिटिकल पोझिशन आहे आपल्या सरकारची. आणि आरोग्याविषयी खूप कोरोनाचं संकट आहे, तसंच संरक्षणाच्या बाबतीत चीन पाकिस्तान एकीकडे सगळीकडे घुसखोरी झालेल्या असताना एक लाल पैसा संरक्षणावर ह्यांनी दिलेला नाही, हे एक बेजबाबदारपणाचा कळस. आणि 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या राज्यात उधळपट्टी, ते सुद्धा आपण जर बघितलं तर केरळमध्ये 1100 किलोमीटर रस्त्याला 65,000 कोटी, आणि मात्र त्या ठिकाणी आसाममध्ये 1300 किलोमीटर रोड करतायत, आणि वेस्ट बंगालमध्ये 675 किलोमीटर रोडला 95,000 कोटी. म्हणजे हा पण फार मोठा फरक आणि तफावत आहे ह्याच्यामध्ये, ह्या आकड्यांमध्ये पण. आणि हे निवडणूक प्रणित आपली सत्ता राबवणं हा एकमेव उद्देश मोदी सरकारचा आहे, त्यामुळे कुठलंही जबाबदारी उत्तरदायित्व अंगाला लागून न घेता फक्त वारेमाप घोषणा करायच्या आणि त्याच्यानंतर त्या पालनाचं काही करेल. आता नवीन या ठिकाणी आयुष्यमान योजनेचं काय झालं, मागं ज्या पद्धतीने त्या आयुष्यमान योजना राहिली बाजूला, प्रधानमंत्री हेल्थ स्कीम आणि अशा प्रकारचे शब्दछल करायचे, आणि अशा प्रकारचं ह्या बजेटला काही अर्थ नाही. हे पैसे कुठून आणणार काय आणणार त्याची कुठेही वाच्यता नाही झालेली, आणि हे जबाबदारीचं बजेट नाही आहे एवढंच.